मुळातच आज नाव सांगून स्टार्ट करू। मी श्रीकांत पंडित चड्डू, राज्य कोषाध्यक्ष, महाराष्ट्र स्त्री वर्कर्स काँग्रेस इंटक। आज सदावर्ते वकील साहेबांनी जी काही संपाची हाक दिली होती त्या संपाच्या हाकेला सकाळपासून, म्हणजे आता ते चर्चेला गेलेत असं ते सांगतायत, पण चर्चेला जायच्या अगोदरपासून सकाळपासून आमच्या आगारातून एकही किलोमीटर रद्द झालेलं नाही आहे। त्यामुळे त्यांच्या संपाला सोलापूर आगारात कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद कामगारांनी दिलेला नाही। का तर गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये जी काही नुकसान झालेलं आहे ते लोकांच्या लक्षात आलेलं आहे, त्यामुळं त्यांनी आजच्या घडीला आजच्या संपाला कुठल्याच प्रकारचं, आज राज्यामध्ये जवळपास मी जेवढी माहिती घेतली त्या राज्यामध्ये सगळीकडे 100% एकही टायमिंग न रद्द होता ऑपरेशन चालू आहे। त्यात दिवाळीचा हंगाम असल्यामुळं गर्दी आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे मग आमचे मित्र जे म्हटले की 5 पहिल्यांदा 4.5 झालं, त्याच्यानंतर वकील साहेबांनी 1 रुपयाचीसुद्धा पगारवाढ झालेली नाही, ही लोकांच्या लक्षात चांगली आली। तरीसुद्धा लोकांनी त्यांच्या हातामध्ये बँक दिली असतानासुद्धा आजच्या घडीला त्या बँकेला 3 महिने झालं कुठल्याही प्रकारचं कर्ज मी सभासदाला मिळत नाही। आज 4000 कोटी ठेवीची बँक होती, ती आज त्या ठेवी 4000 कोटीच्या ठेवीमधून 500 कोटीच्या लोकांनी ठेवी ह्या स्वतः काढून घेतलेल्या त्यांच्यावर अविश्वास ठेवून, त्यामुळे बँकेमध्ये आजच्या घडीला कर्मचाऱ्यांना 3 महिन्यापासून लहान कर्जापासून ते मोठ्या कर्जापर्यंत एकही प्रकारचं कुठलंही कर्ज मिळत नाही। आज दिवाळीसारखा सण आहे, शिवाय मुलांचे मुलींचे लग्न आहे, ट्युशन फी असते, अमुक आहे तमुक आहे ह्या गोष्टी, कारण एकतर एसटी कर्मचाऱ्यांना पगार कमी असल्यामुळं तो बँकेकडे पळतो आहे, बँकेत सुद्धा तीच अवस्था त्या लोकांनी करून ठेवल्यामुळं आज कामगारांचा पूर्णपणे त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे। त्यामुळं त्यांनी आता जाऊन जे मागच्या काळामध्ये संपमध्ये ज्या पद्धतीने बोलत होते की आम्ही असं करू 6 महिने हे केलं, ते आज त्यांनी ती त्यांच्या सरकारचं स्वतःचा पक्षाचं सरकार असतानासुद्धा त्या प्रकारची भूमिका न घेता मावळ भूमिका घेऊन स्वतःला बाबा मी आहे काहीतरी असं दाखवण्याचा एक फार्स केलेला आहे। ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काही झालेलं नाही त्यांच्याकडून। सदावर्तींनी फसवणूक केली असं म्हणायचं 100% सदावर्तींनी फसवणूक, जसं गेल्या वेळेला महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांनी संप केला, ताणून धरला, परब साहेबांनी त्यांना प्रत्येक वेळेला चर्चेला येण्याचं आव्हान आपल्या माध्यमांद्वारेसुद्धा केलेलं होतं, पण हे चर्चेला जात नव्हते। आज मग आज कशाच्या आधारे लगेच चर्चेला गेले हे, मग त्यावेळेला जर चर्चेला गेले असेल त्यावेळेलासुद्धा मार्ग मिळाला निघाला असता ना, मग आज त्यावेळेला सरकार विरोधी पक्षाचं होतं मग तुम्ही चर्चेला जात नाही, आज तुमच्या पक्षाचं सरकार मग तुम्ही लगेच चर्चेला जात आहे, ही दुटप्पी भूमिका आहे ना त्यांची। आता भविष्यात एसटी कामगार सदावर्तेवर विश्वास ठेवतील? 100% विश्वास ठेवणार नाही, कारण लोकांना पूर्णपणे काय झालं आहे त्या 6 महिन्याच्या संपामध्ये लोकांचा साधारणपणे 30,000 जरी पगार धरला तरी 2.5 लाख रुपये ते नुकसान झालं पगारीचं नाही मिळाले, आणि शिवाय तो रिटायरमेंटच्या ज्यावेळेला रिटायरमेंट होतो त्यावेळेला त्याचे ग्रॅज्युटी मार्क होते 2-3 लाखाचे, म्हणजे 5-6 लाखाला त्या 6 महिन्याच्या संपामध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे। आर्थिक नुकसान खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात, आणि लोकांना सध्याच्या ह्या कमी पगारात आर्थिक नुकसान सहन करण्याची क्षमता नाही, कुटुंब त्यांना चालवणं अवघड झालेलं आहे, शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, मग ह्या अशा गोष्टी अशा लोकांच्या मागे लागून उपयोग होणार नाही ना कामगारांचा।